कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. 16 डिसेंबर हा दिवस जगाच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि एका अर्थानं भारताच्यासुद्धा इतिहासामध्ये त्या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. 16 डिसेंबर हा आपल्या शेजारच्या चिमुकल्या बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन आहे आणि बांगलादेश स्वतंत्र होणं हे भारताच्या अनुषंगानं फारच महत्त्वाचं. बांगलादेश आता 52 वर्षांचा होतो आहे. त्यांचे राष्ट्रपिता मानले गेलेले शेख मुजीबुर रहमान यांचं जन्मशताब्दी वर्षसुद्धा तिथं गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात साजरं झालं. पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून बांगलादेश नावाचा नवा देश जगाच्या नकाशावर दिसू लागला तो 16 डिसेंबरला. भारतामध्ये राहणाऱ्यांना जर पाकिस्तानला म्हणायचं आणि पाकिस्तानात जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखांसोबत बिर्याणी खायची याला देशाचं आंतरराष्ट्रीय धोरण असं म्हणत नाहीत. 1971 इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीनं हा पूर्ण प्रश्न हाताळला त्याच्याकडे जरा नीटपणे बघितलं पाहिजे, जरा इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे. आणि इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीनं एकूणच तेव्हा भूमिका घेतली ती भूमिका तेव्हा फारच महत्त्वाची आहे. जगाच्या पटलावर भारताचा तिरंगा फडकला. खरं म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान जेव्हा भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा धर्माच्या पायावर पाकिस्तान वेगळा झाला, पण पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आहे आणि बांगलादेश आणि पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान किंवा पाकिस्तान आणि तेव्हाचा पूर्व पाकिस्तान ह्या दोन्हीमधलं अंतर 1600 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण अख्खा भारत आहे, त्यामुळे भौगोलिक अंतर खूप आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धर्म जरी एक असला तरी भाषा वेगळी आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये 1948 भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू होतं, शिक्षणाच्या मुद्द्यावर चळवळ सुरू झाली 1962. 1969 आंदोलन तीव्र झालं, त्यापूर्वी 6 कलमी मागण्या 1966 पुढं आल्या होत्या. 1970 सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल धाब्यावर बसवला गेला आणि आवामी लीगची गळचेपी केली गेली. त्यानंतर मात्र बांगलादेशसाठी उठाव सुरू झाला, आम्हाला मुक्त करा, जर तुम्हाला आमच्या निवडणुकीचा निकाल मान्य नाही आहे, तुम्हाला आमचं म्हणणं ऐकायचं नाही आहे, तुम्हाला आमची भाषा महत्त्वाची वाटत नाही, सगळ्यांवर उर्दू थोपवायची, सगळ्यांवर तुमचेच मुद्दे थोपवायचे असं असेल तर आम्हाला वेगळं झालं पाहिजे, अशा प्रकारे उठाव झाला आणि त्यानंतर मग आंदोलन पेटलं. तो काळ खरं म्हणजे फार कठीण होता. दक्षिण आशियामध्ये वणवा भडकलेला होता, पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानकडून निर्बंध लादले जात होते, भयंकर नरसंहार सुरू होता, महिलांवर बलात्कार होत होते, स्थलांतरितांचे लोंढे भारताच्या दिशेनं येऊ लागले होते. बांगलादेशी निर्वासितांचा मुद्दा आजही मांडला जातो, सुमारे 1 कोटी स्थलांतरित त्या काळात भारतामध्ये आले. एक लक्षात घ्या, त्यामध्ये एकूण तुम्ही वातावरण लक्षात घेतलं पाहिजे, हा सगळा कालखंड जो आहे तो 1970-71 हा कालखंड आहे. तेव्हा निक्सन आणि किसिंजर ही जोडी अमेरिकेत राज्य करत होती. हेनरी किसिंजर तेच ते ज्यांचा आपण उल्लेख केला, त्यांना 100 वर्ष पूर्ण झाली आणि नुकतेच ते काळाच्या पडद्याआड गेले, त्यांचं निधन झालं. ते परराष्ट्रमंत्री होते, निक्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. निक्सन आणि किसिंजर यांना भारताचं भय होतं आणि त्यांच्याशी अपेक्षा होती की बांगलादेशाचा प्रश्न आणखी चिघळावा, इतका चिघळावा, बांगलादेशचा शेजारी थेटपणे भारत आहे, ते अराजक भारतामध्ये जावं आणि त्यामुळे भारतसुद्धा कोसळावा अशी त्यांची इच्छा होती. आणि भारत काय करेल असाही प्रश्न होता. खरं म्हणजे भारत उलटपक्षी यामध्ये हस्तक्षेप करेल असं वाटत नव्हतं. 1962 भारताचा चीननं मानहानीकारक पराभव केला होता, तर भारताकडे फार मोठी लष्करी ताकद म्हणून पाहिलं जात नव्हतं. असा तो काळ होता. त्या कालखंडामध्ये भारताची भूमिका काय असेल, बांगलादेशच्या त्या अराजकामुळे भारत कोसळेल अशी खात्रीच होती आणि इंदिरा गांधींना हा प्रश्न हाताळता येणार नाही असं वाटत होतं निक्सन आणि किसिंजरना. प्रत्यक्षात मात्र वेगळं घडलं. प्रत्यक्षामध्ये इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे हा प्रश्न हाताळला, नुसता हाताळला नाही, उलटपक्षी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काय घडलं आपण बघितलेलं आहे. म्हणजे बांगलादेशचं अराजक हे भारतामध्ये पोचलं तर नाहीच, जो काही झळ बसली ती बसली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलटपक्षी पाकिस्तानचे त्या अर्थानं 2 तुकडे झाले, बांगलादेश स्वतंत्र झाला आणि भारतानं निर्णायक विजय मिळवला. यामध्ये सॅम मॅनेकशॉ नावाचे लष्कर प्रमुख यांची भूमिका फार महत्त्वाची होती. मेघना गुलझारनं आत्ता सॅम बहादूर नावाचा सिनेमा केला आहे, तो सिनेमा फार चांगला आहे असं बोललं जातं आहे, मी तो सिनेमा पाहिला नाही आहे. पण लष्कर प्रमुख सॅम मॅनेकशॉ यांचं त्या कालावधीतलं काम अतुलनीय होतं. त्याचप्रकारे बाकी सगळे जवान, बाकी सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांनी प्रचंड काम केलं आणि त्यामुळे भारताला हे यश मिळालं. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधींचं जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वानं जगाला स्तिमित करून टाकलं. ही गोष्ट साधी नव्हती. एका अर्थानं अमेरिका विरोधामध्ये असताना भारतानं हा निर्णायक विजय मिळवला, इंदिरा गांधींनी हा विजय मिळवला. अमेरिका भडकली, अमेरिकेनं हा आपला पराभव मानला,
आणि एवढंच नाही, बंगालच्या उपसागरामध्ये 7वं आरमार पाठवण्याची धमकी दिली गेली. ती धमकी काही पोकळ नव्हती. एवढंच घडलं का? 1971 जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला 16 डिसेंबरला, त्याच्यानंतर काहीच दिवसांनी सूड म्हणून 1975 शेख मुजीबुर रहमान यांची आणि त्यांच्या अवघ्या कुटुंबाची निर्घृण हत्या झाली. दक्षिण आशिया पूर्ण अस्वस्थ झाला. भारत ज्वालामुखीच्या तोंडावर होता. त्याचे पुन्हा पडसाद उमटले. ईशान्य भारत अस्वस्थ झाला. पंजाबमध्ये हिंसाचार घडवला गेला. काश्मीर आणखी धुमसवलं गेलं. भारताला अस्थिर ठेवलं गेलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये काय काय घडलं असेल तो सगळा काळ. आणखी अराजक निर्माण झालं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली ती त्याच्यामधून. याचा अर्थ आणीबाणीचं समर्थन केलं पाहिजे असं नाही. मी आणीबाणीचा अजिबात समर्थक नाही. आणीबाणी लादताच कामा नव्हे का लादता लादणं चूक होती हेच माझं म्हणणं आहे. पण तरीसुद्धा त्या सगळ्या संदर्भामध्ये काय काय होत होतं हे लक्षात आलं पाहिजे. नेपथ्य रचना काय होती हे लक्षात आलं पाहिजे. तो सगळा कालखंड एकूणच कठीण होता. पण या बांगलादेशच्या विजयानंतर मात्र भारताचं महत्त्व वाढत गेलं. भारताची ताकद भारतानं सिद्ध केली. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे मुत्सद्दीगिरी असते. हे मुत्सद्दीपणे करण्याची गोष्ट असते. हे इंदिरा गांधींनी सिद्ध केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ धर्माच्या पायावर देश उभा राहू शकत नाही हे सुद्धा त्यानिमित्तानं सिद्ध झालं. तुम्ही गंमत बघा, मी मगाशी उल्लेख केला सुरुवातीला, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांचाही धर्म एकच होता. पण केवळ धर्म एक आहे म्हणून देश एक राहत नसतो. पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा नकाशा तुम्ही कधी पाहिला आहे का? मी उल्लेख केल्याप्रमाणे 1600 किलोमीटरचं अंतर आहे दोन देशांमध्ये. एवढंच नाही, मध्ये अख्खा भारत आहे. एवढं सगळं अंतर आहे. भाषा वेगळी आहे तरीही त्यांची भाषा बांगलादेशची बंगाली आणि पाकिस्तानची उर्दू. तरीही केवळ धर्माच्या पायावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा पद्धतीनं देश तयार होत नाही. भारतासारख्या देशामध्ये एवढे धर्म आहेत, एवढे पंथ आहेत, एवढ्या भाषा आहेत, पण तरीसुद्धा हा देश गुण्यागोविंदानं नांदतो आहे आणि उलटपक्षी झेपावतो आहे. केवळ 2 भाषा होत्या तरी गोंधळ झाला. भारतामध्ये अधिकृत 22 भाषा आहेत, पण तरीही हा देश दिमाखात झेपावतो आहे. याचं कारण भारताचा राष्ट्रवाद ही फार वेगळी गोष्ट आहे. एनिवे, मला असं वाटतं की बांगलादेश वेगळा होणं याच्या अनुषंगानं इंदिरा गांधींचं यश हा मुद्दा आहेच, पण बांगलादेश वेगळा होण्याची वेळ येणं यातून राष्ट्रवादाचा सुद्धा खरा अर्थ काय आहे तेही समजतं. आणि म्हणून 16 डिसेंबर हा दिवस महत्त्वाचा. एनिवे, पुन्हा भेटत राहूच.